नमस्कार, तर भारतीय डाक विभागामध्ये भरती निघाली आहे. पात्रता फक्त 10वी पास आहे आणि कोणत्या प्रकारची लेखी परीक्षा नाही हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. सर्वांनी कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि नक्की सर्वांनी अप्लाय करायचं आहे. नोकरीचे तास फक्त 4 किंवा 5च तास तुम्हाला जॉब करायचा आहे. तर भारतीय डाक विभागामध्ये भरती निघाले, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर एकूण पदसंख्या किती आहे? 2428 एकूण पदसंख्या आहे. त्याचप्रकारे पात्रता फक्त 10वी पास आहे आणि MSCIT तुमचं असणं गरजेचं आहे. 10वी पास सहजासहजी सर्वजण 10वी पास आहातच आणि MSCIT देखील प्रत्येकाचं आहेच. त्याचप्रकारे वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत तुमचं वय असलं तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त नसावं आणि त्याच्यापेक्षा देखील कमी नसावं. अशा पद्धतीची वयोमर्यादा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर पुढे बघू शकता वयाची सूट. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर 5 वर्षाची तुम्हाला सूट दिले आणि जर तुम्ही OBC असाल तर तुम्हाला 3 वर्षाची तुम्हाला याच्यामध्ये सूट दिलेली आहे. पदाचे नाव 2-3 आहेत पदाचे नाव मित्रांनो. त्यातलं पहिलं पदाचं नाव GDS म्हणजे काय? ब्रांच पोस्टर मास्टर, अशा प्रकारे पदाचं नाव आहे. आणि त्याला पेमेंट बघू शकता. जर तुम्ही 4 तास काम केलं म्हणजे 4 तास जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला 12,500 रुपये दर महिन्याला पगार मिळेल. आणि जर तुम्ही 5 तास काम केलं म्हणजे ओवर टाईम जर तुम्ही काम केलं म्हणजे 1 तास जास्त काम केलं तर तुम्हाला दर महिन्याला 14,500 रुपये एवढं वेतन तुम्हाला तिथे मिळेल. त्याचप्रकारे पुढील आपण माहिती बघू शकता आणि पदाचे नाव दुसरं आणि तिसरं पदाचं नाव बघू शकता. पोस्टर मास्टर हे दुसरं पदाचं नाव आहे आणि तिसऱ्या पदाचं नाव डाकसेवक हे तिसऱ्या पदाचं नाव आहे. आता यांना पेमेंट बघू शकता. जर तुम्ही 4 तास काम केलं तर तुम्हाला 10,000 रुपये पेमेंट मिळेल आणि जर तुम्ही 5 तास काम केलं म्हणजे 1 तास तुम्ही ओवर टाईम केला तर तुम्हाला 12,000 रुपये पगार मिळणार आहे, तो देखील प्रत्येक महिन्याला. तर पुढे बघू शकता अंतिम दिनांक. फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 26/5/2021 ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे. तर पुढे बघू शकता अजून माहिती. अर्जाची पद्धत, अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज हा करायचा आहे. त्याचप्रकारे नोकरीचे ठिकाण, संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरीचं ठिकाण आहे. त्याचप्रकारे नोकरी कशी आहे? नोकरी ही परमनंट नोकरी आहे आणि सरकारी नोकरी कोणत्याही प्रकारची कंत्राटी नोकरी नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रकारे पुढे बघू शकता निवड प्रक्रिया 10वीच्या टक्केवारीवर तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची लेखी परीक्षा नसणार आहे, कोणत्या प्रकारची मैदानी चाचणी नसणार आहे. तुमचे जे काय 10वीच्या टक्केवारी असतील त्याच्यावर तुमची निवड केली जाईल. तर पुढे बघू शकता परीक्षा, तर परीक्षा याच्यामध्ये नाही हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. त्याचप्रकारे फॉर्म भरण्याची फी, फॉर्म भरण्यासाठी फक्त आणि फक्त 100 रुपये फी आहे आणि 100 रुपये सहजासहजी सर्वजण भरू शकतात. त्याचप्रकारे महिला असाल किंवा जर तुम्ही SC असाल, जर तुम्ही ST असाल, तुम्हाला फी माफ आहे. कोणत्या प्रकारची फी तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही. आणि ऑनलाईन अर्ज सुरू 26 तारखेपासून, या आता झालेल्या 26 तारखेपासून आपले ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्याचप्रकारे लिंक, ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सर्वांनी. त्या लिंकवर तुम्हाला मित्रांनो खाली लिंक दिल्या, 2 लिंक दिल्यात. एक लिंक PDFचे, त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा, तुमच्या कास्टच्या किती जागा, पदसंख्या किती आहे, हे सर्व त्या PDFमध्ये दिले. 180 पानांची PDF ती आहे. तर 180 पानांच्या PDFमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करा आणि PDFमध्ये तुमचा जिल्हा निवडा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टच्या किती जागा आहेत हे तुम्ही संपूर्ण पहा. त्याचप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही लिंक आहे ते लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि आपलं PVK Study App आहे. PVK Study App प्ले स्टोअरवर जाऊन PVK STUDY हे असं सर्च करा. अशा पद्धतीचा लोगो आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपण रोज मोफत ऑनलाईन पेपर घेतो आणि चालू घडामोडी देखील घेतो, ते देखील अत्यंत मोफत आहे. सर्वांनी लाभ घ्या. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप्लिकेशन पोचलं पाहिजे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.